सर्वांना जय महाराष्ट्र। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की केवळ आपणच नाही तर संपूर्ण जग एका विचित्र परिस्थितीतून आज जात आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये जणू काही सगळं जग ठप्प झालं असतानाच शिक्षण कसं सुरू करायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर नाही म्हटलं तरी आव असून उभा राहिला। बरीच चर्चा झाली, चर्चा म्हटल्यानंतर खलबतं झाली, चर्चा चरवण झालं, काय करायचं, कसं करायचं, शाळा कधी सुरू होणार। आणि मी पहिल्यापासून हीच भूमिका मांडली की शाळा कधी सुरू होणार यापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार आणि शिक्षण कधी सुरू करणार त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे। मला आज अभिमान आहे की जी सूट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरूम याचं उद्घाटन करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। काही वेळेला आपण काही गोष्टी बोलत असतो, कल करे वो आज कर, आज करे वो अभी। मला असं वाटतं कोरोनानी, कोरोनाच्या आपत्तीनी बऱ्याच काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला वर्तमानातून भविष्यात नेलेलं आहे। जे भविष्य आपण म्हणत होतो की उद्या काय होणार, उद्या कसं असेल, उद्याचं जग कसं असेल, शिक्षण कसं होईल, माध्यमं काय असतील, त्या सर्व गोष्टी कोरोनानी आपल्याला आज करायला लावलेल्या आहेत। माझ्या आधी आपल्या शिक्षण मंत्री वर्षाताई, वर्षाताईची पण अफाट मेहनत आहे। कोरोनानी बंद खोलीमध्ये राहायला किंवा बसायला आपल्याला काही नाही म्हटलं तरी प्रतिबंध आणलेला आहे। एकमेकाच्या तोंडावरती मास्क घालून तुम्ही समाजात फिरा, एकमेकापासून अंतर ठेवा, सगळंच विचित्र झालेलं आहे। आणि ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये आपण एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकलेलं आहे। ही नवी पिढी जिला नुसतं कदाचित ह्या माध्यमाचं आपण स्वप्न दाखवलं असतं, मी म्हणेन ते स्वप्न सत्यात आणणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे। तुम्ही माना अथवा नका मानू, पण कोरोनानी ही एक चांगली गोष्ट आपल्याला दिलेली आहे। या कार्यक्रमाला मी शुभेच्छा तर देतोच, पण जसं हे गुगलमुळे हे शक्य झालेलं आहे, मी त्यांना ही विनंती करेन की भावी काळ, आता पुन्हा भावी हा शब्द आला, तर भावी काळाकडे न बघता जे तंत्रज्ञान आज आपल्याकडे उपलब्ध आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला इतर क्षेत्रातही कसा करता येईल आणि वर्क फ्रॉम होम ही जी काही आपण संकल्पना घेऊन चाललेलो आहोत त्याच्यात सुद्धा आपला हातभार असाच लाभू द्यावा, ही सगळ्यांना त्यांना मी विनंती करतो। आणि या माध्यमातून शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you.